डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ह्या मालिकेच्या 15 मार्चच्या भागात अनाजीपंत महादेवाकडे त्यांची पूर्वीची प्रतिष्ठा, त्यांचं पद परत मिळू दे अशी प्रार्थना करतात. त्यांच्या पत्नी त्यांना संभाजी महाराजांची माफी मागाव्यास सांगतात, मात्र ते ऐकत नाहीत. तेव्हा एक सेवक संभाजी महाराजांनी त्यांना सदरेवर बोलावल्याची खबर अनाजीपंतांना देतो. अनाजीपंत खुश होतात. इकडे कारभाऱ्यांना संभाजी महाराज आपल्याला पद परत मिळेल अशा आशेने सदरेवर जायचं ठरवतात. त्यासाठी आपण संभाजी महाराजांच्या नजरेत येऊ अशा पद्धतीने काम करण्याचं ठरवतात. संभाजी महाराजांनी कारभाऱ्यांना परत बोलावल्यानं राणूबाई नाराज असतात. सदरेवर हंबीर मामा आणि अनाजीपंतांमध्ये वाद होतो. तितक्यात संभाजी महाराज सदरेवर येतात. संभाजी महाराज सर्वांना त्यांना राज्याभिषेक करण्याचं ठरवल्याचं सांगतात. कारभाऱ्यांची राज्याभिषेकासाठी संमती मागतात. सर्व कारभारी राज्याभिषेकासाठी संमती देतात. सर्व कारभाऱ्यांना त्यांच्या कामगिरीवरून पद मिळेल अशी घोषणा संभाजी महाराज करतात. बाळाजी पंतांकडे राज्याभिषेकाच्या आमंत्रणाची जबाबदारी सोपवतात. आपल्याला पद मिळणार की नाही यात साशंकता वाटल्याने सर्व कारभारी मंडळ सरळ किंवा वाकड्या मार्गाने पद मिळवण्याची शपथ घेतात. कारभाऱ्यांचा नवीन कट उघडकीस येणार का? राज्याभिषेकाचा सोहळा कसा रंगणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा स्वराज्य रक्षक संभाजी सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. डाउनलोड द Z5 ऍप नाऊ.